कोण कुठेतरी बलात्कार करतो, उत्तर तुम्ही काय करता, अरे काय करत होतो तिकडे. आता हे अशा पण गोष्टी आहेत. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल, आपापसे दंगे आहे ते मिटवण्यासाठी तिथे पण काम करतो. माझ्या वेळेला तर खूप अडचणीचं काम होतं, कारण सगळीकडे गँगवॉर सुरू होतं आणि तो गँगवॉर कोण कुठे बसलेत, कोण परदेशात आहे, कोण इकडे बसलेत, कोण तिकडे बसलेत. आणि रोज कोणाचा तरी मर्डर व्हायचा, कधी मिल मालिक खटाव यांचा मर्डर, कधी हॉटेल मालकांचा मर्डर, कधी डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर त्यांच्यावर हल्ले. राकेश रोशन जे आहेत, ऋतिक रोशनचे, त्यांना गोळी मारली होती. ते नेमकं माझे मी होम मिनिस्टर झालो त्यावेळची परिस्थिती, ती त्यांच्या असं इथे लागून ती गेली होती. थोडी जर गेली असते आणखी अर्धा इंच आतमध्ये तर ती गेली असते. तर ही अशा परिस्थितीमध्ये जे आहेत, माझ्या वेळेस काळी दिवाळी साजरी करत होते, दिवाळी काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला. आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न करायचं टाळत होते लोक, मोठे लोक बँगलोर किंवा अहमदाबादला जायचे. व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मला काम करावं लागलं. परंतु त्यावेळेचे माझ्याबरोबरचे असलेले सर्व जे पोलीस कमिशनर वगैरे जे आहेत, डेप्युटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे, त्याने फार चांगलं काम केलं. आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं गँगवॉर जे आहे पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलं. बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या मग त्या मनाने फार छोट्या असतात. परंतु हे सगळं थांबवणं फार कठीण होतं. आणि रोज काही ना काहीतरी कुठेतरी राज्यात घडतं, रोज कुठेतरी अपघात तरी होणार, कुठेतरी मारामाऱ्या होणार, कुठेतरी खून पडणार, कुठेतरी राजकीय पक्षाचे मोर्चे निघणार. आणि हे सगळं जे आहे ते गृहमंत्र्याचं काम म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही, कठीण काम आहे, रात्रंदिवसाचं काम आहे. पण आता प्रश्न आता तुमचा आहे तो पुढचा असा आहे की त्याच्यावरून काय अडलं का? मला असं वाटतं की त्याच्यावरून काय अडलं असं काही दिसत नाही आहे. स्वतः काळजी व मुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की चर्चेतून आम्ही ते प्रश्न सोडवतो, मग प्रश्न कुठे येतोय? शिंदे सत्तेबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रह आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांचेच आमदार भरतशेठ गोगवले यांनी दिली. मात्र आमदारांची इच्छा की त्यांनी सत्तेत राहावं, कसं बघताय या सगळ्या? मग मी काय तसं ऐकलं नाही. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही नेहमी सांगता सूत्र, ते सूत्र त्याचा मी अजून पत्ता शोधतोय, सूत्र कुठे आहे? हे होणार आहे सूत्र, हे होणार आहे सूत्र. मी अनेकांना विचारलं त्या सूत्राचा नंबर तर द्या मला, कुठे राहतो, काय करतो हे सूत्र. आणि आम्हाला जे काय माहीत नसतं ते सूत्राला माहिती असते. तुम्ही आता सत्तेतले सूत्र म्हणून मुख्यमंत्री कोण होणार आहे हे सांगून द्या मला. अरे मुख्यमंत्री सरळच आहे, मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री होणार. भाजपचे 132 144 झाले की सरकार बनतं. भाजपचे 132 असल्यानंतर सरकार मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना. त्याचा विचारण्यासारखं काय? ते बिनसूत्राशिवाय तुम्ही जाहीर करू शकता. पण एकनाथ शिंदे कुठेतरी ठाम असल्याचं बघायला मिळतं. आज देखील त्यांनी वक्तव्य केले की माझ्या नेतृत्वातच निवडणुका या झालेल्या होत्या. नाही मला माहिती नाही, आजारी होते ते, ठाम वगैरे काय माहीत नाही मला. आणि स्वाभाविक आहे ते काय अजितदादा काय किंवा फडणवीस काय की इतर लोक भाषणं करून कुठे ना कुठेतरी या घशावर जाऊन प्रचंड बोलून ताण येतो आणि मग ताप वगैरे तर त्यामुळे ते शिंदेसाहेब आजारी होते. परंतु सगळे डॉक्टरांनी वगैरे त्यांना थोडंसं नीट केल्यामुळं ते आता आलेले. संजय राऊत असं म्हणताय की जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, जर कदाचित आमच्याकडे गृह खातं असतं तर कदाचित हे सरकार पडलं नसतं. आणि फडणवीस वारंवार सांगत होते की गृहमंत्रीपद ठाकरेंनी स्वतःकडे ठेवा, अशी एक आठवण त्यांनी करून दिली. मला नाही माहिती, पण त्यांच्यापैकीच कोणतरी म्हणालं होतं ना की नाना पटोले यांनी जर विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं नसतं काय तर पुढचं काही घडलं नसतं. हे पण त्यांनीच कुणीतरी बोलले ना, तेच कोणतरी बोलले आठवा. कधी प्रत हे कधी ते कधी ते सोयीचं बोलण्यात काय अर्थ आहे? अजित पवार सोबत नसते तर आमच्या देखील 100 जागा आल्या असत्या असं गुलाबराव पाटील म्हणतात. ठीक आहे, त्या गुलाबरावचं ते मत आहे. समजा गुलाबराव ते बरोबर नसते तर आमच्या 100 आल्या असत्या. काय त्याच्यामध्ये शेवटी
या तिघांनी मिळून जो चांगले निर्णय घेतले, काय मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील, ओबीसीना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय, त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं. त्याच्यामध्ये एक पक्ष असता तरी त्याला तेवढंच मिळाले असते, एवढं मोठं यश. दोन पक्ष असतील तरी, तीन पक्ष तरी, कोणी असतं तरी, हे चांगल्या निर्णयाचा हा परिपाक आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा काँग्रेसकडून अपमान झाला अशा स्वरूपात.